सद्गुरु आम्ही विद्यार्थी म्हणून आमच्या घरांपासून दूर राहतो कौटुंबिक आणि भावनिक आधारापासून दूर असतो करिअर करण्यासाठी आम्हाला बाहेर राहावं लागतं त्यामध्ये विरुद्ध लिंगाची सोबत हवीशी वाटते काही लोक रिलेशनशिप मध्ये जातात ज्यातून हळूहळू शारीरिक संबंध निर्माण होतात सद्गुरु मग माझा प्रश्न असा आहे की एक पिढी म्हणून आपण यावर खुल्याने चर्चा का नाही करू शकत का लग्नाआधी शारीरिक संबंध असणं अजूनही चुकीचं आहे हे पहा हे काही कुठल्या प्रकारचं प्रेस्क्रिप्शन नाहीये ही एक वैयक्तिक गरज आहे आता सध्या आपण हे समजून घेतलं पाहिजे ह्या समाजामध्ये आपण मानवी लैंगिकता अशा प्रकारे हाताळली एक मुलगी वयात येण्याआधी ते ठरवतात तू ह्या मुलाशी लग्न करणार आहेस सहाव्या किंवा सातव्या वर्षी त्यांचं लग्न नाही करत पण असं म्हणत राहतात की तुझ्या मामाचा मुलगा हा मुलगा तुझं त्याच्याशी लग्न होणार आहे ते त्यालाही सांगत राहतात तुझं हिच्याशी लग्न होणार आहे तर त्यांनी एकमेकाला पाहिलं नाहीये ते एकमेकाला भेटले नाहीयेत त्यांचं काहीच चालू नाही आहे पण भावनिकदृष्ट्या त्यांना बांधलं जातंय ते एकमेकाला शारीरिकदृष्ट्या स्पर्श करण्याआधी त्यांना ते भावनिकदृष्ट्या एकमेकांशी मजबूतपणे बांधलेले हवेत तर ही ह्या संस्कृतीची पद्धत आहे त्यांनी ह्या पैलूला अशा प्रकारे हाताळलं तर जेव्हा तुम्ही वयात येता जेव्हा शरीरात ठराविक शक्यता बहरतात आता तुमच्या भावना आधीच कुणासोबत बांधलेल्या आहेत म्हणून तुम्ही तुमचं शरीर जपता बेभान होऊन सुटत नाही कारण तुमच्या भावना आधीच कुणाशी तरी बांधलेल्या आहेत तर ते पंधरा सोळाचे होईपर्यंत मुलीचं लग्न होतं आणि सतरा अठराचं होईपर्यंत मुलाचं लग्न होतं ते त्यांच्या शेतीत किंवा व्यवसायात किंवा जे काही असेल त्यात गुंतात तर तरुण वयाचा एक महत्वाचा पैलू हाताळला जातो एक गोष्ट म्हणजे भावना आणि दुसरी गोष्ट म्हणजे शारीरिक गरज दोन्हीची वयाच्या दृष्टीने खूप लवकर सोय केली जाते आणि साहजिकच एक ते दोन वर्षात मुलं व्हायची म्हणून ते त्यात गुंतायचे आणि व्यस्त व्हायचे आणि जीवन पुढे चालत राहायचं ठीक आहे आज आपली आयुष्य बदलली आहेत कारण तुम्ही शिक्षण संपवेपर्यंत बहुतेक लोक किमान चोवीस ते पंचवीस वर्षांचे झालेले असतात पी एच डी म्हणजे तीस <laughs> मला माहित नाही की तिथे हे तुमचे प्रोफेसर किती दयाळू आहेत ह्यावर अवलंबून आहे <laughs> तर असं म्हणूया की शिक्षणाचा काळ सरासरी पंचवीस वर्ष आहे त्यांना नोकरी मिळून आर्थिकदृष्ट्या स्थावर व्हायला तीस वर्ष लागतील ठीक आहे मानवी हॉर्मोन्सची सर्वोच्च पातळी ही पंधरा ते तीस वर्षांचे होईपर्यंत चालते तुम्ही लोकांना काही ब्रह्मचारी होऊन कसं जगायचं ते शिकवत नाही आत तुम्ही काही त्यांना कुठली साधना देत नाही आहात की ज्याने ते त्यांची ते ऊर्जा इतर कुठल्या तरी शक्यतेत रूपांतरित करतायत आणि वेगळं काही साध्य करतायत अशी कुठली गोष्ट होत नाही आणि विरुद्धलिंगी लोकांबरोबर जवळचा संबंध येतोय जर तुम्हाला त्याकडे लक्ष द्यायचं नसेल तर मग तुम्ही खूप आजारी समाज निर्माण कराल खूप आजारी समाज जे दुर्दैवाने आपल्या समाजात खूप हिंसक पद्धतीने व्यक्त होत आहे कारण आपण अजून लक्षच दिलं नाहीये मनुष्याच्या अगदी मूलभूत गरजांकडे पहिली गोष्ट म्हणजे पोषण पोशन। जर पोषणाची सोय झाली तुम्ही हे समजलं पाहिजे पोषण म्हणजे जिवंत राहणं एकदा का जिवंत राहण्याची सोय झाली आता स्वाभाविकपणे ती प्रजाती हे काही व्यक्तीबद्दलही नाही आहे तुम्ही जी प्रजाती आहात तिला प्रजननाची ओढ असते हे ह्याच प्रकारे बनलेलं आहे त्याला प्रजननाची ओढ आहे कारण त्याच मार्गाने प्रजाती टिकू शकते जर लोकांनी प्रजनन केलं नाही तर मानवजात उरणारच नाही का तर तुमचं शरीर आणि तुमचं मन अनेक युक्त्या करतं आणि कसं जेव्हा तुम्ही कुणाकडे बघता तुम्हाला अचानक वाटू लागतं की ते सर्वात सुंदर आहेत अचानक तुम्हाला ती व्यक्ती सर्वात मस्त वाटू लागते आपल्याला मग नंतर शोध लागतो <laughs> अनेक <laughs> गोष्टींचा पण सुरुवातीला सर्व काही धुरकट असतं हे पहा मी तुम्हाला सांगतो समजा तुम्ही दहा बारा वर्षांचे आहात तुम्ही लोकांकडे पाहिलं ते अगदी नॉर्मल दिसतात अचानक तुम्ही चौदाचे झाल्यावर कुणाच्या तरी शरीरावरचा प्रत्येक उंचवटा एक पूर्ण विश्व बनतो बिकॉज टू <laughs> केवळ ह्यामुळे की तुमचे हॉर्मोन्स सर्व काही प्रभावित करू लागतात एका प्रकारे तुमची बुद्धिमत्ता हॉर्मोन्स पळवून नेत आता ह्याला काही चांगलं किंवा वाईट असं नाव द्यायची गरज नाहीये ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे काही थोडी लोक असतील जे या सगळ्याच्या पलीकडे जातील हे त्यांच्यासाठी अगदी मस्त आहे जर त्यांना त्याच्या पलीकडे जाता आलं तर ते त्या आसक्तींच्या पलीकडे गेले हे त्या व्यक्तीसाठी अगदी मस्त आहे पण जर तुम्ही संपूर्ण समाजाकडून याच्या पलीकडे जायची अपेक्षा करत असाल तर तुम्ही केवळ मूर्ख आहात अशी गोष्ट होऊ शकत नाही तर नक्कीच ह्याबद्दलची चर्चा की लैंगिकता कधी आणि कशी आली पाहिजे झाली पाहिजे पण आता आपल्याशी अजूनही काही सांस्कृतिक पैलू जोडलेले आहेत की आपण खूप भावनाप्रधान लोक आहोत आपण अजूनही खूप भावनाप्रधान आहोत आवश्यक भावनांशिवाय जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा लोक प्रचंड दुःखातून जातात निदान खूप सारे लोक काही लोक असतील जे त्याच्या पलीकडे असतील पण खूप साऱ्या लोकांना खूप त्रास होतो तर आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी हे कसं हाताळलं पाहिजे सामाजिक रचनेला कुठलाही मोठा धक्का न पोचवता हे असं काहीतरी ज्याबद्दल आपण चर्चा केली पाहिजे तुम्ही ह्यावर संशोधन केलं पाहिजे की हे कसं करावं